आजचा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि शोभायात्रा खरं तर आजच्या दिवसाचं खास आकर्षण असतं आणि ही शोभायात्रा आज सकाळपासूनच आपण बघतोय राज्यात सगळीकडे सुरू झाली आहे. गिरगावमधली सध्या दृश्य आपण बघतोय. मुलींचं ढोलताशा पथक हे गिरगावमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. खरं तर गिरगावमधनं निघणारी ही शोभायात्रा मुंबईकरांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असते आणि आज सकाळपासूनच या शोभायात्रेला सुरुवात सुद्धा झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे महिलांची बाईक रॅली असू दे किंवा घोड्यावर बसलेली लहान मुलं असू देत अशी विविध प्रात्यक्षिकं आपल्याला या संपूर्ण शोभायात्रेतनं बघायला मिळत असतात. आणि जसं आपण आता बघतोय त्या पद्धतीने नववारी साडी नेसलेल्या आणि सुंदर अशा नटलेल्या सगळ्या मुली ढोल ताशा वाजवत आहेत. म्हणजे मुलांबरोबर मुलींचा सुद्धा त्या ढोल ताशा पथकामध्ये तितकाच मोलाचा सहभाग सुद्धा दिसतोय. आजचा गुढीपाडवा खरं तर आजच्याच दिवसाची सगळेजण आतुरतेनं वाट बघत असतात आणि आजचा हा दिवस साजरा करण्यासाठी सगळेजण आनंदानं सकाळपासून या शोभायात्रेमध्ये सुद्धा सहभागी होत असतात. ढोलताशा पथकं असू देत किंवा इतरही प्रात्यक्षिकं असू देत, यशाची एक गुढी, नवीन संकल्पनेची गुढी सगळीकडे उभारली जाते आणि नववर्षाचं खरं तर वाजत गाजत स्वागत व्हावं म्हणूनच सकाळपासून ही संपूर्ण शोभायात्रा निघत असते. गेले अनेक दिवस आपण गिरगावमध्ये बघतोय या शोभायात्रेची जल्लोष अशी तयारी सुरू होती. विविध ढोल पथकं असतील किंवा अनेक देखावे असतील या सगळ्याची पूर्वतयारीसुद्धा अत्यंत सुंदरपणे झाली होती आणि त्यानंतर ही सगळी शोभायात्रा आता प्रत्यक्षात उतरती आहे. गिरगावमधली शोभायात्रा आपण सध्या बघतोय. शौर्य ही या शोभायात्रेची यंदाची थीम आहे. त्यामुळे शौर्याची रिलेटेड जितकाही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या गिरगावमध्ये सुरू असलेल्या शोभायात्रेमध्ये बघायला मिळत आहेत. सध्या आपण जी दृश्य बघतोय या दृश्यांमध्ये बाईकवरून सुंदर असे फेटे बांधून जाणाऱ्या महिला आपल्याला बघायला मिळत आहेत. बुलेट असू देत किंवा ॲक्टिवा असू देत, अगदी न घाबरता आणि उत्तम असा गेटअप करून या सगळ्या मुली आणि महिला या बाईक रॅलीमध्ये सुद्धा सहभागी झाल्या आहेत. ज्या पद्धतीने या सगळ्या महिला नटल्या आहेत त्याच पद्धतीनं त्यांच्याकडे असणाऱ्या गाड्यांना सुद्धा सजवण्यात आलं आहे. तर या सगळ्या बुलेट राणींशी म्हणता येईल खरं तर काय त्यांच्या मागे या संपूर्ण देखाव्याच्या मागे त्यांच्या भावना होत्या हे जाणून घेतलंय आमची रिपोर्टर शाल्मली रेडकर हिनं. गिरगावात एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह बघायला मिळतोय. गुढीपाडवा आणि गिरगाव हे एक वेगळ्याच प्रकारचं समीकरण आहे आणि इथेच अगदी मी फडके मंदिराच्या समोर उभी आहे आणि इथे आता बाईक रॅली जाते. जसं अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या बायकांपर्यंत सगळ्याजणी बुलेटवर आहेत आणि त्यांच्या बुलेट देखील त्यांनी तितक्या सुंदर प्रकारे सजवल्या आहेत. ह्या सगळ्या बायका सेल्फी स्टिक हातात घेऊन आपले फोटो देखील काढतायत. फक्त त्या नटून आल्या नाही आहेत तर त्या एका रणरागिणीच्या स्वरूपात आपल्याला इथे दिसतात आणि आपण त्यांच्याशीच बातचीत करूया, त्यांनाच विचारूया. हातावर टॅटू आहे, हातात सेल्फी स्टिक आहे आणि तू बुलेटवर आहेस, काय सांगशील, काय वेगळेपण आहे? वेगळेपणा नाही आहे, आपण पूर्वीच्या गोष्टी सोडत नाही, नवीन पण आपण आपणहून वेलकम करतो तर त्यातलाच प्रकार आहे. म्हणजे पारंपरिक गोष्टी त्यांना आपण सोडणारच नाही पण नवीन पाश्चिमात्य गोष्टी पण आपल्याला दैनंदिन दिवसात वेलकम करण्यासाठी काहीच हर्ज नाही आहे. अगदी नक्की पारंपरिक गोष्टींना इथे कल आपल्याला दिसून येतोय. इथे अजूनही अनेक जणी आहेत, त्यांनी त्यांच्या बाईक देखील इतर सुंदर प्रकारे सजवलेल्या आहेत. काय सांगाल, रॅली कुठपर्यंत जाणार आहे, कशा पद्धतीने ते आहे? रॅली इथून ठाकूरद्वार रोडनी काळबादेवीपर्यंत असते. तिकडे शेवटी आरती होते गणपतीची, सिद्धिविनायकचं तिकडे प्रतिरूप बनवलेलं आहे. तिकडे आरती झाल्यानंतर रॅली संपते आणि खूप छान वाटतंय. माझं हे 5वं वर्ष आहे तर सकाळपासून तयारी जोरदार सुरू आहे. प्रत्येकाची इथे तयारी अगदी सकाळपासून सुरू आहे. आपण बघतोय की इथे वेगवेगळ्या प्रकारे जशा पद्धतीने ह्या सगळ्या महिला नटल्यात तशाच पद्धतीने त्याच्या आपल्या बुलेटला देखील नटवलंय. लहान मुलांचा देखील सहभाग आहे. 1 वर्षाची छोटी सान्वी इथे आपल्याला बाईकवर बसलेली दिसते. सांची देखील इथेच आहे आणि त्यांची बाईक देखील इतक्या सुंदर प्रकारे सजवली आहे.
तुम्ही काय सांगाल, तुमच्या बाईकवर इतक्या वेगवेगळ्या रंगाच्या गुढी दिसतायत, शिवाजी महाराजांचा एक पुतळा देखील इथे दिसतोय, एकूणच या बाईक बद्दल आणि बुलेट बद्दल काय सांगा? आता हे नवीन वर्षाची सुरुवात आहे, तरी नवीन गुढ्या उभारून ही नवीन वर्षाची सुरुवात केली आहे आणि महाराजांना अशा प्रकारे बसवलं की ह्या वर्षी शौर्य म्हणून हे आमचं थीम आहे, तर त्याच्यामुळे मी महाराज पण त्याच्यामधून हे केलं, त्याच्यामुळे महाराजांना मी हे केले. नक्की यंदाची गिरगावाची गुढी पाडवायची थीम ही शौर्यगाथा आहे. आपल्याला इथे बुलेटवर अजूनही बायका दिसतात, आपण त्यांनाही विचारूया नेमकी त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली. काकू इतक्या सुंदर दिसतात, इतक्या कॉन्फिडेंटली बुलेटवर बसल्या आहेत. तुमचं कितवं वर्ष आहे? हार्डली डेव्हिडसनवर बसलाय, तुमचं कितवं वर्ष आहे? माझं हे 15वं वर्ष आहे. 15 वर्षाचा हा अनुभव आहे, काय वेगळेपणा जाणवतो? वेगळेपणा नाही, उलट ह्याच्यामध्ये सामील होण्याची जी गंमत आहे ती काही वेगळीच आहे. कारण सुरुवात ह्या 2003 पासून झाली आपल्याकडे या शोभायात्रेची आणि तेव्हापासून मी रॅलीमध्ये आहे आणि दरवर्षी महिलांचा सहभाग वाढतो आहे आणि ह्याच्यामध्ये मला खूप समाधान आहे. इकडच्या प्रत्येकालाच तितकंच समाधान वाटतंय. ह्या सगळ्या महिला अगदी सकाळपासून स्वतः इतक्या सुंदर नटल्या आहेत आणि त्यांनी कुठेतरी आपल्या पारंपरिक वेशभूषेला देखील तितकंच महत्त्व दिलंय आणि कुठेतरी संस्कृती जपण्याचा इथे प्रयत्न आपल्या सगळ्यांनाच होताना दिसतोय. बघा, बुलेटवर बसलेल्या या सगळ्या महिला आणि मुली आपण बघितल्या, सगळीकडेच आपण बघतोय. आज आपल्याला गुढीपाडव्याच्या रॅलीचा उत्साह बघायला मिळतोय. तर या रॅलीमध्ये चिमुरड्यांचा सहभाग सुद्धा खरं तर सगळ्यांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला असतो आणि गिरगावच्या या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या याच चिमुरड्यांशी बातचीत केली आहे शाल्मली डेडकर हिनं. बुलेटवरून जशा आपण महिला बघितल्या तशा बुलेटसोबत इथे आपल्याला घोड्यावरून देखील लहान मुलं दिसत आहेत आणि एक मुलगी इथे निहिकाजीचं नाव आहे की इतक्या अगदी घोड्यावर ठाण मांडून बसली आणि आपण तिलाच विचारूया तिचा हा अनुभव काय आहे. निहिका, तू इतक्या सुंदर पद्धतीने ठाण मांडून घोड्यावर बसली आहेस, काय सांगशील? मी इथे गेल्या 3 वर्षात इथे येते रॅलीमध्ये आणि सायकलवर येते, आत्ता घोड्यावर आली आहे. सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला पण नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तू घोड्यावर बसायला घाबरलीस की नाही? नाही. तू शिकलीस घोड्यावर कशा पद्धतीने बसायचं, कोणी शिकवलं तुला? शिकली नाही. तुला आज अशा पद्धतीने बसायचं इतक्या कॉन्फिडेंटली हे कोणी सांगितलं? मी कुपरेज गार्डनला जाते तेव्हा बसते तिथे. आपल्याला इथे अजूनही लहान मुलं दिसत आहेत. निहिका जसं घोड्यावर बसली आहे तशी छोटी मंडळी आपल्यासोबत सायकलवर देखील बसली आहे. तू इतका सुंदर गेटअपमध्ये सायकलवर आला आहेस, काय सांगशील, काय गेटअप केला आहेस तू? मी मुरारबादीला गेटअप केला आहे. मी पहिले बाबांसोबत रॅलीमध्ये असायचो, आज सायकलवर आलो आहे. आधी तो बाबांसोबत रॅलीत असायचा, आता तो सायकलवर देखील आलाय. आणि लीनल, अशा पद्धतीने बुलेट असो किंवा सायकल असो किंवा अगदी घोडा असो, प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने इकडे आपल्याला लोक बसताना दिसत आहेत. लहान मुलं असोत किंवा महिला असोत, प्रत्येक जणच गिरगावच्या गुढीपाडव्यात सामील झाले आणि तितक्याच उत्साहात ते नवीन वर्षाचं स्वागत करतात.